नमस्कार, जय शिवराय। विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा 38वा गळीत हंगामाचा शुभारंभ आणि इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन असा कार्यक्रम 2 तारखेला आपल्या कारखान्याच्या आवारामध्ये या ठिकाणी संपन्न होणार होता। परंतु आपण पाहत आहे की आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे। आरक्षणाचा माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला आहे। गेले 4-5 दिवसापासून अनेक महाराष्ट्रातले गावागावामध्ये आपल्या सगळ्यांचे सहकारी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। जारंगे पाटलांच्या माध्यमातून आपण सगळे मराठी मोर्चापासून तर उपोषणापासून आपण सगळे त्यांचा आदेश पाळत आहोत आणि सर्व महाराष्ट्रातील ग्रामस्थांनी या ठिकाणी ठरवलंय की कुठल्याही राजकीय नेत्याला आपल्या गावामध्ये फिरून द्यायचं नाही। त्या अनुषंगाने आम्ही सर्व संचालक मंडळ आता या ठिकाणी एकत्रित झालो, आम्ही चर्चा केली, आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहोत। परंतु 30 तारखेपर्यंत आजच्या तारखेपर्यंत हे आंदोलन कुठेतरी थांबेल आणि आपल्या मागण्या पूर्ण होतील अशी आमची अपेक्षा होती आणि त्यानंतर आपला कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण पार पडेल। परंतु कुठल्याही प्रकारची सरकारकडनं अशी माहिती अजूनपर्यंत आपल्याला मिळालेली नाही की का एक चांगल्या प्रकारचा ठोस निर्णय सरकारने आपल्या आंदोलकांसाठी आपल्यासाठी आरक्षणासाठी घेतलेला दिसत नाही आणि म्हणून आपण 2 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, महसूल राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम या पाहुण्यांना आपण आमंत्रित केलं होतं। परंतु आज आम्ही त्यांना फोनवरून या सगळ्या आंदोलनाची कल्पना दिलेली आहे आणि फोन करून त्यांना सांगितलेलं आहे की आंदोलन चालू असल्यामुळं आपण असलेला हा कार्यक्रम पोस्टपोन करत आहोत आणि आपण कार्यक्रमाला नंतरच्या काळामध्ये आपण कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अशी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यामुळं ते कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत। त्याचबरोबर मी या ठिकाणी आपण तालुक्यातील खासदार आमदार माजी खासदार माजी आमदार आणि तालुक्यातील नेते मंडळींना गावबंदी असल्यामुळं त्या कार्यक्रमाला त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित आपण करणार नाही। साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी ज्या मराठी समाजाचे आंदोलक आहेत, ज्या मराठी समाजासाठी साखळी उपोषण चालू आहे, या समाजाचे समन्वयक आहेत, या समन्वयकांच्या शुभ असते। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सर्व प्रतिनिधी म्हणजे शेतकरी संघटना या संघटनेचे प्रतिनिधी असा छोट्या प्रमाणामध्ये घरगुती पद्धतीने हा कार्यक्रम 2 तारखेला न करता उद्याच्या 1 तारखेला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सकाळी संपन्न करणार आहोत। मी हा कार्यक्रम या ठिकाणी कॅन्सल झाला त्याबद्दल मी सगळ्या सभासदांचे, ऊस उत्पादकांचे, मान्यवरांचे, सर्व संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो। पुढच्या ज्यावेळेला कार्यक्रम होईल त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल, कारण सगळ्या कार्यक्रमाच्या पत्रिका आपणापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। तर या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी आपल्याला सूचित करतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राज
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.